आंब्याच्या झाडावर चढल्याने एका सुरक्षा जवानाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरच्या लाला लजपतराय हॉस्पिटलमध्ये तैनात असलेले निवृत्त लष्करी कर्मचारी एका एजन्सीमध्ये सुरक्षित तैनात होते. त्यांनी ड्युटीवर असताना उद्यानातील आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडण्यास सुरुवात केली. या दरम्यान आंब्याची फांदी तुटून खाली पडली. फांदीसह ते देखील खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. झाडावरून पडल्यानंतर लष्कराचे निवृत्त जवान अनेक तास तिथे बेशुद्ध पडले होते. उत्तर प्रदेशातून कानपूरमधून ही घटना समोर आली आहे. संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी HBN न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. बऱ्याच वेळानंतर लोकांनी त्यांना पाहिलं आणि उपचारासाठी रुग्णालयात नेलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. लष्करातील जवानाच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना हा संपूर्ण प्रकार समजला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर वेळीच उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. हॅलेट हॉस्पिटलमधील संवत लाला लजपतराय हॉस्पिटल येथे रात्री ड्युटीवर असताना निवृत्त लष्करी जवानाने झाडावर चढून आंबे तोडायला सुरुवात केली. अचानक आंब्याची फांदी तुटून ते खाली पडले त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रात्रभर ते त्याच अवस्थेत उद्यानात पडून राहिले. शनिवारी सकाळी इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत सुरक्षा कर्मचाऱ्याने आपला जीव गमावला होता. पोलिसांना आणि हॅलेट प्रशासनाला या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी दिनेश प्रसाद शर्मा यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आणि त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. रायबरेली शहरातील दिनेश प्रसाद शर्मा वय 62 असे मृत लष्करी जवानाचे नाव आहे. ड्युटीमुळे ते करही येथे राहत होते. 3 वर्षापूर्वी ते लष्करातून निवृत्त झाले. एका एजन्सीमार्फत ते हॅलेट हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते. घटनेच्या रात्री ते ड्युटीवर होते.